हेलो स्टूडेंट्स, यू आर लर्निंग द टॉपिक नंबर 4, दैट इज़ द किंगडम एनिमालिया. इन दिस टॉपिक यू इन लास्ट वीडियो लेक्चर यू स्टडीड अबाउट द क्लास एम्फीबिया. नाउ इन टुडेज लेक्चर यू विल लर्न अबाउट द सेकेंड क्लास ऑफ द सुपर क्लास टेट्रापोडा इज क्लास रेप्टिलिया. सो क्लास रेप्टिलिया, द वर्ड रेप्टिलिया कम फ्रॉम द वर्ड रिपेर. रिपेर, द मीनिंग ऑफ रिपेर इज टू क्रीप और टू क्रॉल. क्रॉलिंग करणारे जे ॲनिमल्स आहेत, ऑल दीज ॲनिमल्स कम अंडर द क्लास रेप्टिलिया. टू क्रीप क्रीप और क्रॉलिंग मीन्स सरपटणारे जे असतात ते सगळे क्लास रेप्टिलियामध्ये येतात. देन द कॉमन एक्झाम्पल्स ऑफ द क्लास रेप्टिलिया. सो द फर्स्ट एक्झाम्पल इज कोबरा. इट इज हायली पॉयझनस अँड द सायंटिफिक नेम ऑफ कोबरा इज नाजा नाजा. देन द सेकंड एक्झाम्पल इज हेमीडॅक्टिलस. इट इज कॉमनली नोन ॲज वॉल लिझार्ड, भिंतीवरती राहणारे. देन द टर्टल, हे पाण्यामध्ये राहणारे कासव आहेत, सी टर्टल. सायंटिफिकली नेम्ड ॲज केलोनिया. After that, crocodilus, commonly known as crocodile. Then next example is tortoise. So these म्हणजे जमिनीवरती राहणारे जे कासव असतात त्यांना म्हणायचं टॉर्टॉइज. देन द नेक्स्ट एक्झाम्पल इज शॅमेलियॉन. मोस्ट ऑफ द स्पेसीज ऑफ द शॅमेलियॉन कॅन चेंज देअर कलर. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज क्रेड. इट इज हायली पॉयझनस. हे खूप पॉयझनस असतात. देन नेक्स्ट इज वायपर. दे दीज आर ऑल्सो पॉयझनस. सो ऑल दीज ॲनिमल्स कम अंडर दी क्लास रेप्टिलिया. देन द रेप्टिलिया इन्क्लूड्स द क्राउलिंग ॲनिमल्स. सिम्पली आपण रेप्टिलियामधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना काय म्हणायचं, दे आर क्राउलिंग ॲनिमल्स. सरपटणारे जे प्राणी असतात ते सगळे कशामध्ये येतात, क्लास रेप्टिलियामध्ये येतात. यू कॅन सी दॅट दिस वॉल रिझार्ट, ही भिंतीवरतीसुद्धा सरपडत चढत असते. देन दीज आर द फर्स्ट टू टेरेस्ट्रीयल व्हर्टिब्रेट्स. हे जे ॲनिमल्स आहेत ते कसं आहेत, फर्स्ट टेरेस्ट्रीयल व्हर्टिब्रेट्स. आणि त्यांच्यामधलं कॅरेक्टर कोणतं आहे, क्राउलिंग ॲनिमल्स. दीज वॉल रिझार्ट, अगेन दीज टॉर्टॉईज, हे काय करत असतात, क्राउलिंग करत आपली मुवमेंट करत असतात. देन फ्यू मे बी ॲक्वॅटिक. यांच्यामधले काही जे आहेत ते कसं आहेत, ॲक्वॅटिक आहेत, काही सेमी ॲक्वॅटिक आहेत. ऑल्सो फाउंड इन अ मार्शी एरियाज. मार्शी म्हणजे दलदलीचा जो भाग असतो, चिखलाचा जो भाग असतो, म्हणजेच वॉटर आणि लँडच्या मधला जो एरिया असतो दलदलीचा, त्या एरियामध्ये सुद्धा हे दिसून येतात. सी दीज क्रोकोडाईल इज इन अ वॉटर. सो दीज सम दीज स्पीसीज आर ॲक्वॅटिक. देन देअर लोकोमोशन मीन्स द मुवमेंट फ्रॉम वन प्लेस टू दी अनदर प्लेस. सो द लोकोमोशन ऑकर्स बाय लिम्स. यांच्यामध्ये लोकोमोशन आहे ते लिम्समधून दिसून येतं, म्हणजेच त्यांचे जे अपेंडेजेस आहेत. सी इयर, दिस क्रोकोडाईल हॅज 4 लिम्स. इफ वी मॅग्निफाय, सी इयर दिस ॲनिमल हॅज दीज लिम्स अँड दीज लिम्स आर पेंटाडॅक्टाईल. सी दिस इमेज, यू कॅन सी दॅट दिस इज 1, 2, 3, 4, 5. दीज आर पेंटाडॅक्टाईल मीन्स हॅविंग 5 डिजिट्स ऑन ईच हँड ऑर फूट. त्यांच्या हातावरती और पायावरती कसं आहेत, 5 डिजिट्स आहेत, 5 बोटे आहेत. अँड दीज डिजिट्स बियर क्लॉज. क्लॉज म्हणजेच काय, नखे. आपण मॅग्निफाय करून जर बघितलं तर यांच्यामध्ये काय असतात, क्लॉज असतात. देन लिम्स हेल्प द ॲनिमल्स टू वॉक और क्रीप. या लिम्सचे यूज करून ते काय करू शकतात, वॉकिंग करू शकतात, त्यांची मुवमेंट करू शकतात, क्रीपिंग करू शकतात. देन द नेक्स्ट इज स्नेक्स आर लिम्बलेस. आता नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स विच कम अंडर दी क्लास रेप्टिलिया हॅव लिम्स, बट द स्नेक्स विच आर ऑल्सो कम अंडर दी क्लास रेप्टिलिया, बट दी स्नेक्स आर लिम्बलेस. त्यांच्यामध्ये लिम्स नाही आहेत. सो हाऊ दे मुवमेंट, हाऊ दे टेक कॅम, हाऊ दे मूव मीन्स दे मूव बाय युझिंग देअर बेली. त्यांचे बेलीचा यूज करून ते काय करू शकतात, मुवमेंट करू शकतात. त्यांच्या पोटामार्फत ते काय करू शकतात, स्वतःची बॉडी पुढे पुढे मूव करत नेतात. देन रेप्टिलिया आर पोइकिलोथर्मिक. पोइकिलोथर्मिक मीन्स दे कॅन चेंज युअर इंटरनल बॉडी टेम्परेचर अकॉर्डिंग टू दी सराउंडिंग टेम्परेचर. देन स्किन इज ड्राय. यांची स्किन कशी आहे, ड्राय आहे. अगेन इट इज नॉन ग्लँड्युलर. तर नॉन ग्लँड्युलर, ग्लँड्स ॲबसेंट आहेत, त्यामुळे म्युकस सिक्रेट होत नाही. त्यामुळे त्यांची स्किन कशी असते, पूर्णपणे ड्राय असते. अँड कव्हर्ड बाय एक्झोस्केलेटन ऑफ एपिडर्मल स्केल्स और स्कूट्स और शिल्ड्स और प्लेट्स. वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये एक्झोस्केलेटन दिसून येतात. सी दिस इमेज, दिस टॉर्टॉइज कव्हर्ड बाय द स्क्यूट्स.
हे जे स्ट्रक्चर्स दिसता आहेत त्यांच्या एक्झोस्केलेटनवर त्यांना म्हणायचं स्क्यूट्स. अगेन दिस ऑर्गॅनिझम हॅज स्केल्स, यांच्यावरती काय दिसून येत आहेत स्केल्स. अगेन दिस ऑर्गॅनिझम्स हॅव प्लेट्स. सो डिफरंट ऑर्गॅनिझम्स हॅव डिफरंट टाईप्स ऑफ एक्झोस्केलेटन. देन लिझार्ड्स अँड स्नेक्स शेड देअर स्किन पिरियॉडिकली. दिस इज अ स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फीचर फाउंड इन दिस ऑर्गॅनिझम्स. दीज ऑर्गॅनिझम्स मीन्स द ॲनिमल्स लिझार्ड्स अँड स्नेक्स हे जे आहेत ते काय करू शकतात, दे कॅन शेड ऑफ देअर स्किन पिरियॉडिकली. एका ठराविक काळानंतर ते त्यांची स्किन काय करतात, शेड ऑफ करतात, टाकून देतात. सी इन दिस इमेज दिस लिझार्ड, त्याच्यावरचं हे जे व्हाईट ती कवरिंग आहे, त्याची स्किन आहे डेड स्किन, ती ते काय करते आहे काढून टाकते, शेड ऑफ करते. अगेन यू कॅन ऑल्सो सी हिअर दिस स्नेक्स ऑल्सो शेड ऑफ देअर स्किन. ते स्नेकसुद्धा काय करते, स्किन शेड ऑफ करते. इन दिस इमेज यू कॅन इझिली अंडरस्टँड दिस कन्सेप्ट स्किन कास्ट. म्हणजे हा जो स्नेक आहे त्याने ही स्किन काय केलेली आहे, शेड ऑफ केलेली त्याची स्किन आहे. देन टिम्पॅनम इज प्रेझेंट. सी हियर दिस इज अ टिम्पॅनम, सेम फीचर फाउंड इन क्लास ॲम्फिबिया, त्यांच्यामध्ये सुद्धा हे दिसून येतं. आता टिम्पॅनम म्हणजेच काय, तर हा एक्स्टर्नल इयर आहे आणि हे काय करतं, इट ट्रान्सफर साऊंड टू इनर इयर. हा साऊंड काय करतो, इनर इयर काय ट्रान्समिट करतो. नॉर्मली हा काय करत असतो, साऊंड व्हायब्रेशन्स कॅप्चर करतं टिम्पॅनम आणि ते साऊंड व्हायब्रेशन्स इनर इयरला ट्रान्समिट करतो. हे त्याचं फंक्शन आहे. देन हार्ट, हार्ट हॅज टू कम्प्लीट ऑरिकल्स बट व्हेंट्रिकल्स आर इनकम्प्लीटली पार्शन. यांचं जे हार्ट आहे ते कसं आहे, दे हॅव अ टू कम्प्लीट ऑरिकल्स, दोन पूर्ण ऑरिकल्स आहेत अँड इनकम्प्लीटली पार्शन व्हेंट्रिकल आहे. सो हार्ट इज नॉट परफेक्टली फोर्थ चेंबर. ह्युमन बीइंग्समध्ये कम्प्लीटली फोर्थ चेंबर हार्ट असतं, पण यांच्यामध्ये थ्री चेंबर हार्ट आहे. म्हणजे व्हेंट्रिकल यामध्ये कम्प्लीट नाही आहे, बट एक्सेप्शनल केस इज क्रोकोडाईल. क्रोकोडाईलमध्ये अशा फॉर्ममध्ये हार्ट दिसत नाही. देन सी हियर दिस हा इमेज इज ऑफ हार्ट ऑफ टर्टल. सी दिस इज वन ऑरिकल, दिस इज अनदर ऑरिकल, राईट ऑरिकल, लेफ्ट ऑरिकल अँड दिस व्हेंट्रिकल. हे जे व्हेंट्रिकल आहे ते कसं आहे, पार्शन आहे, पूर्णपणे त्याचे दोन पार्टमध्ये ते डिव्हाइड झालेलं नाही आहे. मग इथे का होतं, तर जे ब्लड आहे ते व्हेंट्रिकल करून लंग्सकडे जातं, प्युरिफाय होतं, पुन्हा प्युरिफाय केलेलं जे ब्लड आहे ते परत लेफ्ट ऑरिकलकडे येतं, परत व्हेंट्रिकलकडे येतं, व्हेंट्रिकलच्या लेफ्ट साईडकडून ते पुन्हा टर्टल्समध्ये येतं, टर्टलमध्ये यूज होतं, परत ते डिऑक्सिजनेटेड होतं आणि पुन्हा ऑरिकलमध्ये जाऊन पुन्हा लंग्सकडे जाऊन ते प्युरिफाय होतं, पुन्हा हार्टकडे येतं. असं हे त्यांचं काय आहे, सर्क्युलेशन आहे. अँड इन दिस इमेज सी हियर दिस इज द हार्ट ऑफ फिश. हे कम्प्लीटली व्हेनस हार्ट आहे, म्हणजे याच्यामध्ये फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. आणि आपण इथे बघितलं काय, तर ऑक्सिजनेटेड ब्लड एका साईडला आहे आणि दुसऱ्या साईडला डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे. ॲम्फिबियन्समध्ये थ्री चेंबर्ड हार्ट असतं. रेप्टाईल्समध्ये जे व्हेंट्रिकल आहे ते इनकम्प्लीट आहे, पूर्णपणे त्याचे दोन चेंबर्स नाही आहेत. अगेन बर्ड्समध्ये ऑलमोस्ट कम्प्लीटली फोर्थ चेंबर दिसतं आणि पूर्णपणे असलेलं हार्ट ऑल कम्प्लीटली फोर्थ चेंबर हार्ट फाउंड इन मॅमल्स. ओके, सो इन रेप्टाईल्स द हार्ट हॅज टू ऑरिकल्स बट व्हेंट्रिकल्स आर इनकम्प्लीटली पार्शन. देन इन दीज ऑर्गॅनिझम्स ब्रेन इज वेल डेव्हलप. यांचा जो ब्रेन आहे तो कसा आहे, वेल डेव्हलप आहे. द ओल्फॅक्टरी लोब्स, सी इन दिस इमेज हेर आर ओल्फॅक्टरी लोब्स. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ब्रेन ऑफ द रेप्टाईल. सो दिस ओल्फॅक्टरी लोब्स इज रिस्पॉन्सिबल फॉर दी सेन्स ऑफ स्मेल. स्मेलच्या सेन्ससाठी हे खूप रिस्पॉन्सिबल आहे. अँड सेरेबिलम, हा जो पार्ट आहे तो सेरेबिलम, आर बेटर डेव्हलप. ओल्फॅक्टरी लोब्स आणि सेरेबिलम यांच्यामध्ये चांगले डेव्हलप झालेले आहेत दॅन दोज ऑफ ॲम्फिबियन्स. ॲम्फिबियन्सशी कम्पेअर केलं तर रेप्टाईल्सचा ओल्फॅक्टरी लोब्स आणि सेरेबिलम जास्त डेव्हलप आहे. देन रिप्रोडक्शन, हाऊ दे रिप्रोड्यूस. सो सेक्सेस आर सेपरेट. यांच्यामध्ये मेल इज डिफरंट फ्रॉम द फिमेल. दोन वेगवेगळे सेक्सेस आहेत. मेल इज डिफरंट, फिमेल
फीमेल इज़ डिफरेंट एंड शो प्रोमिनेंट सेक्सुअल डायमॉर्फिज्म. जो मेल्स शो डिफरेंट कैरेक्टर्स एज कम्पेयर टू फीमेल्स, सेक्सुअल डायमॉर्फिज्म इज देयर. देन फर्टिलाइजेशन इज इंटरनल, मीन्स फ्यूजन ऑफ मेल एंड फीमेल गैमेट्स टेक्स प्लेस इन साइड द बॉडी ऑफ फीमेल, मीन्स द फर्टिलाइजेशन इज इंटरनल. देन दे आर ओवीपेरस, ओवीपेरस मीन्स एग लेइंग, अंडी घालणारे. एक्सेप्ट वाइपर, इट इज विवीपेरस. सी दिस वाइपर इज विवीपेरस एंड शो पेरेंटल केअर. यांच्यामध्ये पेरेंटल केअर येते. जोपर्यंत त्यांचं चाइल्ड ची डेव्हलपमेंट सुरू आहे तोपर्यंत पेरेंट्स त्यांची केअर करत असतात, त्यांची काळजी घेत असतात. सी दिस इज द लाईफ सायकल ऑफ रेप्टिलिया. दिस इज द ॲडल्ट स्टेज ऑफ द रेप्टिलिया. ही रेप्टिलियाची काय ॲडल्ट स्टेज आहे. त्यांनी काय केलं, दीज आर ओव्हिपेरस सो दे ले द एग्स, दीज आर एग्स. ओके, सो आफ्टर डेव्हलपमेंट एग्स गेट हॅच, हॅचिंग टेक्स प्लेस हियर अँड आफ्टर हॅचिंग इट फॉर्म्स यंग रेप्टाईल. दिस इज द ज्युवेनाईल स्टेज ऑफ द रेप्टाईल अँड फायनली द ॲडल्ट रेप्टिलिया. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द क्लास रेप्टिलिया.